नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 8 डिव्हिजिबिलिटी म्हणजे विभाज्यता पाहणार आहोत किंवा पाहत आहोत. काल आपण मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो 2, 5 आणि 10 या अंकांच्या कसोट्या यांच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिल्या. त्यानंतर आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिली. या ठिकाणी आहे 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3, तीसुद्धा पाहिली की सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर, त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज 3 ने डिव्हिजिबल असेल, 3 ने डिव्हिजिबल असेल किंवा 3 च्या पाड्यामध्ये असेल, 3 च्या टेबलमध्ये असेल, तर तो नंबर 3 ने डिव्हिजिबल असतो. त्यानंतर 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिली आपण. थोडक्यात सांगतो, 4 ने एखादा नंबर डिव्हिजिबल असण्यासाठी त्याचा युनिट्स आणि टेन्स प्लेसचा नंबर मिळून तयार होणारी जी संख्या होती ती बाजूला घेतली आणि ती जर 4 ने डिव्हिजिबल असेल तर तो पूर्ण नंबर 4 ने डिव्हिजिबल असतो. त्यानंतर 9 ची टेस्ट पाहिली. 9 ची आणि 3 ची टेस्ट जी होती ती जवळजवळ सारखीच आहे मित्रांनो, कारण की 3 च्या टेस्टमध्ये सुद्धा अंकांची बेरीज करावी लागते आणि 9 च्या टेस्टमध्ये सुद्धा अंकांची बेरीज करावी लागते आणि ती बेरीज जर 9 च्या टेबलमध्ये असेल किंवा 9 ने डिव्हिजिबल असेल तो नंबर, त्यांची बेरीज, तर ती संख्या 9 ने डिव्हिजिबल असते. आता आपण मित्रांनो प्रॅक्टिस सेट 22 पाहत आहोत. क्वेश्चन पहिल्यांदा वाचूया. देर आर सम फ्लावरिंग ट्रीज इन अ गार्डन, म्हणजे खाली आपल्याला एक चित्र दिलं आहे, बागेचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फ्लावरिंग ट्रीज आहेत, त्या झाडांना फुलं आलेली आहेत. ईच ट्री बियर्स मेनी फ्लावर्स विथ द सेम नंबर प्रिंटेड ऑन इट, म्हणजे या ठिकाणी जी झाडं दिलेली आहेत ना, त्या प्रत्येक झाडावर एक संख्या लिहिलेली आहे. पहा, 111, 356, बरोबर. आणि मग 3 children took a basket each to pick flowers. Each basket has one of the numbers 3, 4, 9 on it. म्हणजे इकडं 3 मुलं उभी आहेत या बागेच्या भोवती आणि प्रत्येकाच्या बास्केटवर एक एक नंबर लिहिलेला आहे. पहा, या मुलीच्या बास्केटवर 3 लिहिलेला आहे, या मुलीच्या बास्केटवर 9 लिहिलेला आहे आणि इकडे खाली एक जो मुलगा आहे त्याच्या बास्केटवर 4 लिहिलेला आहे. आणि मग ही मुलं कशासाठी उभी आहेत? फुलं तोडण्यासाठी उभी आहेत. ईच चाइल्ड पिक्स दोज फ्लावर्स व्हिच हॅव नंबर्स डिव्हिजिबल बाय द नंबर ऑन हिज ऑर हर बास्केट, म्हणजे त्याच्या बास्केटवर जो नंबर लिहिलेला आहे, समजा आता ही जी मुलगी आहे तिच्या बास्केटवर 3 हा नंबर लिहिलेला आहे, मग ती काय करणार आहे? 3 ने डिव्हिजिबल असणारे जे नंबर आहेत त्याच झाडांची फक्त फुलं तोडणार आहे आणि प्रत्येक झाडाचं ती फक्त एकच फुल तोडणार आहे. पहा, पुढे म्हटलं आहे आपल्याला, शी टेक्स ओनली 1 flower फ्रॉम ईच ट्री, म्हणजे समजा 3 ने डिव्हिजिबल एखादा नंबर असेल तर 3 ने डिव्हिजिबल, समजा 111 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे, तर या झाडाचं ती एकच फूल तोडून आपल्या बास्केटमध्ये ठेवणार आहे. 435 हा जर नंबर 3 ने डिव्हिजिबल असेल तर या झाडाचं सुद्धा ती एक फ्लावर तोडून आपल्या बास्केटमध्ये ठेवणार आहे. आणि मग आपल्याला विचारलेलं आहे, कॅन यू टेल विच नंबर्स द फ्लावर्स इन इच बास्केट विल हॅव, तर प्रत्येक बास्केटमध्ये कोणकोणत्या अंकांची फुलं असतील ते आपल्याला विचारलेलं आहे. आता पहा, पहिल्यांदा आपण या मुलीकडे वळूया. तिच्याकडे जे बास्केट आहे तिच्यावर लिहिलेलं आहे 3, मग 3 ने डिव्हिजिबल असणारे जे नंबर्स आहेत त्यांची फुलं आपण तोडूया. आता इथं फुलं तोडणं शक्य नाही म्हणून मी काय करणार आहे, त्या अंकांना त्या अंकाभोवती गोल करणार आहे, त्या नंबरभोवती, बरोबर. मग आता पाहूया. आता मित्रांनो 3 ची टेस्ट, हे 3 ची टेस्ट तुम्हाला माहिती आहे, अंकांची बेरीज करायची, ती 3 च्या टेबलमध्ये आली किंवा 3 ने डिव्हिजिबल असली की ते फुल तोडून आपण इकडे म्हणजे त्याला गोल करूया. तर पहिला घेऊया 111, यातील अंकांची बेरीज येत आहे 3, म्हणजे हे फुल आपण घेणार आहे. त्यानंतर आहे 369, यातील अंकांची बेरीजसुद्धा 3 च्या टेबलमध्ये येते. 9 आणि 6 15 आणि 3 18, 18 बेरीज येते, 3 6 18. त्यानंतर आपण 435 घेणार आहे, कारण की त्याची बेरीज पहा काय येते, 5 आणि 3 8 +4 12 येते, बरोबर. अजून आपण कोणता नंबर घेणार आहोत मित्रांनो?
432 नंतर आपण 249 घेणार आहोत या ठिकाणी आहे पहा है की नाही त्याच्या पण अंकांची बेरीज केली पहा 9 आणि 4 12 9 आणि 4 13 13 आणि 2 15 त्यानंतर आपण कुठला नंबर घेणार आहोत मित्रांनो 666 याची बेरीज येते अंकांची 666 18 बेरीज येते म्हणून हा सुद्धा नंबर आपण घेणार आहोत 450 याची बेरीज येते 9 अंकांची बेरीज येते 9 म्हणून 3 3 3 9 हे सुद्धा घेणार आहे 9 आणि 6 960 हा नंबर पाहूया आता त्याच्यामध्ये सुद्धा 15 बेरीज येते त्यानंतर आपण घेऊया 336 या ठिकाणी आहे यातील अंकांची बेरीज येते 12 आणि 12 3च्या टेबलमध्ये आहे त्यानंतर आपण घेऊया 999 याची बेरीज येते 27 हा नंबर 3च्या टेबलमध्ये आहे म्हणून हे सुद्धा आपण घेणार आहोत त्यानंतर आपण 72 7 आणि 2 9 3 3 9 म्हणजे हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे हा सुद्धा घेऊया 123 सुद्धा आपण घेणार आहे कारण की त्याची बेरीज किती येते 6 येते त्यांच्या नंबरची बेरीज म्हणून 3 ने डिव्हिजिबल आहे 90 हा नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे आणि 108 हा नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे किती नंबर झाले पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 या ठिकाणी अजून एखादा नंबर राहिला आहे का पहा 432 राहिला आहे पहा 4 आणि 3 7 7 आणि 2 9 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे याच्या हा ही जी मुलगी आहे इकडे या मुलीकडे या झाडाचे जे हे जे नंबर्स आहेत त्या झाडाची फुलं असणार आहेत आता आपण वळूया या ठिकाणी येऊया आता 9 ने डिव्हिजिबल असणारे नंबर शोधायचे आहेत कारण की पहा या ठिकाणी जी मुलगी आहे तिच्याकडे 9 नंबरचं बास्केट आहे म्हणून आपण आता 9 ने डिव्हिजिबल असणारे नंबर शोधूया यातील पहिला नंबर मिळणार आहे आपल्याला 369 कारण की त्यातील जे नंबर्स आहेत त्याची ॲडिशन आपण बेरीज केली तर 18 येते आणि 18 हा नंबर 9च्या टेबलमध्ये आहे आपण आता 9 ने डिव्हिजिबल असणारे शोधतोय त्यानंतर असणार आहे 666 यांची बेरीज 18 येते 18 येते म्हणून हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे त्यानंतर असणार आहे 450 त्याची बेरीज 4 आणि 5 9 9 1 9 त्यानंतर असणार आहे 432 याची बेरीजसुद्धा 9 येते म्हणून 9 1 9 9 ने डिव्हिजिबल आहे त्यानंतर असणार आहे 999 याची बेरीज 27 येते म्हणून तो नंबर 9 ने डिव्हिजिबल असणार आहे 72 तर ऑलरेडी 9च्या टेबलमध्येच आहे 9च्या टेबलमध्ये आहेच ऑलरेडी 108 यातील अंकांची बेरीज 9 येते म्हणून हा नंबर 9 ने डिव्हिजिबल आहे अशा पद्धतीने हे 9 ने डिव्हिजिबल असणारे नंबर आहेत आणि या मुलीच्या बास्केटमध्ये या नंबरचे झाडांची फुलं असणार आहेत आता पाहूया आपण 4 ने डिव्हिजिबल असणारे नंबर घ्यायचे आहेत आपल्याला आता पहा 4 ने डिव्हिजिबल असण्यासाठी काय करायचं शेवटचे दोन अंक घ्यायचे आणि तो ते अंक 4 ने डिव्हिजिबल आहेत की नाही ते शोधायचं आणि मग तो नंबर 4 ने डिव्हिजिबल असेल मी या ठिकाणी 4ला गोल करतो आहे आणि आता आपण 4 ने डिव्हिजिबल असणारे नंबर शोधा पहिला असणार आहे 356 कारण की 56 हा नंबर आपण घेतला आणि त्याला 4 ने डिवाइड केलं 4 1 4 कारण की शेवटचे दोन अंक घेतो ना 356मधले शेवटचे दोन अंक आहेत 56 5 आणि 4 1 5 मायनस 4 1 16 4 4 16 1 मायनस 1 0 6 मायनस 6 0 म्हणजे रिमाइंडर 0 आली म्हणून 356 हा नंबर 4 ने डिव्हिजिबल आहे म्हणून आपण 356ला या ठिकाणी गोल करूया पुढे 220 या ठिकाणी आहे पहा याचे शेवटचे दोन अंक घेतले तर 20 बनतात आणि 4 5 20 20 हा नंबर ऑलरेडी 4च्या टेबलमध्ये आहे त्यानंतर 220ला गोल करूया त्यानंतर 432 येणार आहे शेवटचे दोन अंक घेतले याचे तर 32 बनतात 4 8 32 त्यानंतर आहे 960 शेवटचे दोन अंक घेतले तर 60 बनतात 60ला 4 ने डिवाइड केलं तर 15 येतं 15 4 60
त्यानंतर आहे 72, 72ला 4 ने डिवाइड केलं तर 18 येतं, 18 4 जा 72 है की नाही, म्हणून 72 हा नंबर 4 ने डिविजिबल आहे। त्यानंतर 336 घेतलं, शेवटचे दोन अंक घेऊन 36 बनतात, 4 9 जा 36। त्यानंतर पुढे आहे 108, शेवटचे दोन अंक घेतले 108 मधले शेवटचे दोन अंक घेतले तर 8 बनतं, 4 2 जा 8, म्हणून हा 108 हा नंबरसुद्धा 4 ने डिविजिबल आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं होतं आपल्याला। तुम्ही फक्त काय करायचं आहे, आन्सर लिहिताना इकडं म्हणायचं 4 नंबर बास्केट, आणि मग 4 नंबर बास्केट त्याच्यामध्ये कुठले कुठले येतील ते लिहायचे, मग 356 असे नंबर्स त्याच्यापुढे लिहायचे, मग 3 नंबर बास्केट असं लिहित जायचं आन्सर लिहिताना। थँक्यू।